विदर्भ साई संघ ने गोंदिया में दिवाली पड़वा पहट के अवसर पर एक कार्यक्रम का आयोजन किया। पिछले 6 वर्षों से गोंदिया जिले में भारतीय संस्कृति और रंगमंच और संगीत के साथ साथ भारतीय संस्कृति को संरक्षित करने के लिए इस दिवाली पहट कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। कार्यक्रम में बड़ी संख्या में दर्शक भी शामिल हुए। गोंदिया जिले में दिवाली के बाद दिवाली पहट कार्यक्रम आयोजित किया जाता है, लेकिन इस वर्ष दिवाली पड़वा पहट कार्यक्रम आयोजित किया गया। पिछले 6 वर्षों से गोंदिया में दिवाली पहट कार्यक्रम आयोजित किया जा रहा है और इस कार्यक्रम के माध्यम से हमारी संस्कृति में संगीत को संरक्षित करने के लिए महत्वपूर्ण माना जाता है, क्योंकि आज की भाग दौड़ में पुराने जमाने का संगीत कहीं लुप्त होता जा रहा है। इसलिए इस संगीत को कैसे संरक्षित किया जाए, यह जानने के लिए विदर्भ साहित्य संघ द्वारा पिछले 6 वर्षों से इस दिवाली पहट कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। काम से समय निकालकर नागरिकों को एक खुशी का पल प्रदान करने के उद्देश्य से यह कार्यक्रम बड़े पैमाने पर आयोजित किया जाता है। इस अवसर पर बड़ी संख्या में दर्शक मौजूद होते हैं। दिवाळी पाडव्याचा जो आजचा कार्यक्रम सुरू आहे, याच्यासाठी नागपूरहून आनंद देशमुख आणि त्यांची टीम आलेली आहे आणि भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण घेतोय। खरं म्हणजे गोंदिया शहरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम फार कमी प्रमाणात होतात, त्यामुळे विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाचा नेहमी प्रयत्न असतो की असे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम, अशी काही वेगवेगळी आयोजनं आम्ही करत असतो आणि त्यानिमित्तानं आपल्या महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। हे आमच्या दिवाळी पाडवा पहाट या कार्यक्रमाचं 6वं वर्ष। खरं म्हणजे मला लोकांना हेच सांगायला आवडेल की अशा कार्यक्रमांमधनं आपला महाराष्ट्र, आपलं संगीत किंवा एकूणच आपल्या भारताची जी काही सांस्कृतिक परंपरा आहे त्याची माहिती आपल्याला मिळते किंवा तिची एक प्रकारे जोपासना होते। तर आणखीन जास्त संख्येने कसं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो आणि याचा आनंद घेऊ शकतो त्याकडे प्रेक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे। मुळात या आयोजनांचं कारणच हे आहे की रोजच्या त्याच रुटीनला आपण कंटाळतो, काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह असं आपल्याला जर का मिळालं तर निश्चितच आपल्याला त्याच्या आपल्या आयुष्यातला एकूण तणाव म्हणा किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्यांना काही काळ का होईना विसरण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, सगळ्या गोष्टींचं योगदान असू शकतं। त्यामुळे म्हणजे माझं हेच आवाहन या आज तुमच्या माध्यमातूनही लोकांना राहील की या प्रकारच्या आयोजनांची संख्याही वाढावी आणि त्याला येणारा प्रेक्षक वर्गही जास्त वाढावा। जरी महाराष्ट्रात असलो तरी हे गोंदिया शहराचा एक प्रकारे एक दुखरी बाजू आहे महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात की गोंदियामध्ये अशी आयोजना फार कमी प्रमाणात होतात, अशा संस्था किंवा असे लोकच उरलेले नाहीत की जे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करतील। तर मला वाटतं की विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाचं हे एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे आणि मी तर हे म्हणेन की गोंदिया नगराच्या सांस्कृतिक वातावरणात एक खूप महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून हा पाडवा पहाटचा कार्यक्रम निश्चितच पुढे येऊ शकतो। आम्ही आता 2-3 वर्षापासून येतो आहे रेग्युलरली इथे आणि दरवर्षी खूप छान कार्यक्रम होतो, यावर्षी पण खूप छान कार्यक्रम झाला आहे आणि आजकाल जी आपली संस्कृती आहे, मराठी संस्कृती, आपली भारतीय संस्कृती जी कुठेतरी लपली जात आहे, कुठेतरी मागे पडते आहे, त्याला पुढे आणण्यासाठी जे काय कार्य आता होत आहे आणि ही दिवाळी पहाट सारखे असे कार्यक्रम जे लोक आयोजित करत आहेत ते खूप छान आहेत आणि खूप छान असा कार्यक्रम झाला आणि जे भारतीय आपलं संगीत आहे, नृत्य आहे, त्या नृत्याला संगीताला पुढे आणणं हे आपलं आता कर्तव्य आहे सगळ्यांचं, पुढच्या जनरेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे हे हेच मी आज सांगू इच्छिते आणि खूप छान कार्यक्रम झाला। गोंदिया CBCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।